आठवले साहेब शिर्डीतून निवडणूक लढवणारच याची संपूर्ण तयारी आहे. 36 जिल्हाध्यक्षांची इच्छा आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही 2 जागा मागत आहोत. आम्ही जिल्ह्यातील या घडामोडीच्या नंतर पक्षाच्या नेत्यांकडूनच रिपब्लिकन पक्षाला स्लो पॉइजन मिळतंय आणि पक्षाच्या अडचणीत वाढ होते हे आठवले साहेबांना आम्ही सांगून, ज्या पद्धतीने या ठिकाणी हे नेते काम करतात आणि कार्यकर्त्यांना त्रास देतात, हुकुमशाही पद्धतीने काही निर्णय घेतात आणि अशा पद्धतीने होणारा जो कार्यकर्त्यांना होणारा जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी आम्ही आठवले साहेबांकडे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांना त्या पदावरून हटवावं, त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, कारण त्यांना देखील 25-30 वर्ष झालं संपर्क प्रमुख पदावर ते काम करतात. आता त्यांचं पण वय झालंय, या ठिकाणी चांगला संपर्क प्रमुख द्यावा आणि पक्ष वाढवण्यास मदत करावी अशी आम्ही साहेबांना विनंती केली आहे. आठवले साहेब शिर्डीतून निवडणूक लढवणारच याची संपूर्ण तयारी आहे. वरिष्ठ लेवलला पक्षाचे आमचे अध्यक्ष भाजपच्या अध्यक्षांना भेटलेले आहेत. वरच्या पातळीवर शिर्डी मतदारसंघाबरोबर अजून एक मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाने महाराष्ट्रात 2 जागा लढव्यात अशी रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची आणि केंद्रीय कमिटीची, त्याचप्रमाणे 36 जिल्हाध्यक्षांची इच्छा आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही 2 जागा मागत आहोत आणि 1 जागा शिर्डीसाठी आम्ही आग्रही आहोत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले अहमदनगर जिल्हा पदाधिकाऱ्यांची आज पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेचा जो उद्देश आहे की गेल्या 4 दिवसापूर्वी राहुरी येथे पक्षाची आठवले साहेबांच्या दौऱ्यासंदर्भात नियोजन बैठक झाली आणि ती बैठक संपल्यानंतर नियमबाह्य अधिकार नसताना पूर्वी पक्षाची कार्यकारिणी जाहीर केलेली आहे, त्याला अधिकृत मान्यता दिलेली आहे केंद्रीय मंत्री आठवले साहेबांनी आणि प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदेंनी, परंतु श्रीकांत भालेराव आणि विजय वाघचौरे यांनी संजय भैलुमे या मीटिंग संपल्याच्या नंतर कार्यकर्त्यांनी विरोध करून सुद्धा आठवले साहेबांनी निवड करू नये असे सांगून सुद्धा बेकायदेशीरपणे लोकशाही अस्तित्वात असताना हुकुमशाही पद्धतीने जी निवड केली ती निवड बेकायदेशीर आहे. जी इलेक्शन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जी कार्यकारिणी आम्ही 25/8/2022 रोजी सादर केलेली आहे ती कार्यकारिणी कायम आहे, ती केलेली निवड बेकायदेशीर आहे, एवढंच या ठिकाणी आज सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.